श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. यापूर्वी देखील अनेक वेळा ही संधी मिळाली होती, पण आषाढीच्या दिवशी या ठिकाणी याची मनापासून इच्छा असताना देखील आमच्या सामान्य वारकऱ्यांची या ठिकाणी गैरसोय होऊ नये, त्यांना अडचणी येऊ नयेत आणि कुठल्या तरी आंदोलनामुळे या ठिकाणी घबराट पसरून जर एखादी दुर्घटना झाली तर इतिहास कधीच आपल्यापैकी कोणालाही माफ करणार नाही या भावनेतनं मी सांगितलं की मी आषाढीला पंढरपूरला येणार नाही, पण माझा विठ्ठल ठाई ठाई आहे. जसा तो पंढरपुरात आहे तसा तो माझ्या घरी देखील आहे, आणि त्यामुळे मी माझ्या देवाऱ्यातल्या विठ्ठलाची पूजा त्या ठिकाणी केली, आई रुक्माईचा आशीर्वाद घेतला, आणि माझ्या देवाऱ्यामध्ये जी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे श्री विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, विठ्ठलाचा आशीर्वाद हा गेली अनेक वर्ष माझ्या पाठीशी उभा आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की संकट येतात, अडचणी येतात, पण विठ्ठलाच्या आशीर्वादानं त्या संकटातून आपण बाहेर देखील पडतो, कारण शेवटी सकारात्मकतेनं जर पुढे गेलं तर ईश्वराचा आशीर्वाद हा आपल्याला नेहमीच मिळत असतो. आणि म्हणून विठ्ठलाच्या चरणी आजही माझी पुन्हा प्रार्थना आहे की अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत, विशेषतः यावर्षी दुष्काळ खूप मोठा आहे, आणि या दुष्काळामध्ये आमचा जो शेतकरी आहे, आमचं जे पशुधन आहे, यांना दोघांनाही त्या ठिकाणी दिलासा देण्याची एक जबाबदारी आमच्यावर आहे. ही जबाबदारी आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीनं पार पाडू. फक्त विठ्ठलाने आमच्या पाठीशी आशीर्वाद हा असाच जर ठेवला तर निश्चितपणे आपल्याला हे काम अत्यंत चांगल्या प्रकारे करता येईल. आणि या निमित्ताने मी विठ्ठलाचे आशीर्वाद या ठिकाणी मागतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की हा आशीर्वाद आम्हाला मिळेल. या चांगल्या कार्यकर्ता या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल मंदिर समितीचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय